शालेय विद्यार्थ्यांचा आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेतून एक धक्कादायक बाब पुढे आली आहे। राज्यामध्ये तब्बल 14.4 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर बरोबर नसल्याचं किंवा मिसमॅच असल्याचं स्पष्ट झालंय। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची 2 शाळांमध्येही नावं असल्याचं उघड झालंय। यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात 2 शाळांमध्ये नाव असलेली 6,500 विद्यार्थी सापडल्यात। यातील महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी पटसंख्येनुसार शिक्षकांचेही नियुक्त्या तसंच मध्यान्ह भोजनाचा निधी दिला जातो आणि त्यामुळे या नियुक्त्यांसह एकूण दिला जाणारा निधी यावरही प्रश्न निर्माण झालाय। यामध्ये मोठा घोळ असल्याची शक्यता वर्तवली जाते। महत्त्वाचं म्हणजे यामुळे अतिरिक्त शिक्षक नियुक्त झाले असल्याचं देखील स्पष्ट झालंय। याबाबतच पुणे जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। आपण आकडेवारी पाहतोय। आधार कार्ड नसलेली 4.95 लाख विद्यार्थी आहेत, तर आधार कार्ड जुळत नसलेली 2,84,000 एवढी विद्यार्थी आहेत। आधार 2 वेळा असलेले 6,425 विद्यार्थी असल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थ्यांची नावं जुळत नसलेली 1.66 लाख विद्यार्थी आहेत। जन्मतारीख जुळत नाही असे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे। नाव आणि जन्मतारीख जुळत नसलेले विद्यार्थी सुद्धा 2,07,142 इतकी त्यांची संख्या आहे। जेंडर आणि जन्मतारीख जुळत नसलेले विद्यार्थी 1,782 इतके आहेत। दरम्यान याच विषयावर आम्ही शिक्षण संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गणपुलेंशी बातचीत केली, आपण ऐकूयात। आत्ताच्या उपलब्ध आकडेवारून प्रचंड घोळ याच्यामध्ये दिसत आहे आणि शाळेस्तरावरती कित्येक वेळा प्रयत्न करून देखील या समस्या पूर्ण होत नाहीयेत। याची कारण म्हणजे आधार कार्ड काढण्याची जी काही प्रोसिजर आहे त्या ठिकाणी संबंधित डाटा एंट्री ऑपरेटरनी केलेल्या प्रचंड चुका या आत्ता शिक्षण विभागाला किंवा सर्वांनाच त्रासदायक ठरत आहेत आणि या चुका दुरुस्त करण्यासाठी जी काही व्यवस्था आहे, एकतर ई महासेवा केंद्रामध्ये 100 ते 200 रुपये खर्च करून ही पूर्तता करावी लागत आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी होणारी गर्दी आणि काम व्यवसाय सोडून त्या ठिकाणी लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणं ही खूप अडचणीची परिस्थिती आहे आणि हे झाल्याशिवाय संच मान्यता होणार नाही अशा पद्धतीनं वेळोवेळी शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या जात होत्या आणि अशा पद्धतीनं जर प्रत्यक्ष शाळेमध्ये विद्यार्थी असूनही त्यांचा विचार न करता जर संच मान्यता झाली तर ती निश्चितच शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी घातक ठरणार आहे।